अखिल रेना ये बस आज रमा एकटीच इथे कशी काय घरी न सांगता आली होती न सांगता हो निखिल एक सांगतो रागावू नकोस पण तरी माझा आपला एक अंदाज तुझा अंदाज खरा आहे निखिल म्हणूनच मी साहेबांच्या घरी राहायला नकार दिला ते मनापासून असेलही पण तरीही पण तरी भीती वाटते असंच ना तुला काय वाटतं मी त्याचा विचारच करत नाही असं करू नकोस एखाद्या वेळेस नंतर विचार केलास तर मग जास्त त्रास होईल एकदा का वेळ निघून गेली की मग मी डॉक्टर तुषारला सांगणार आहे तू लवकर रमाला प्रपोज कर म्हणून अरे बाबा हा उपाय नाहीये त्याच्यावर अरे पण मग मी काय करू तू स्वतःच ठरव आणि त्यातल्या त्यात सोपा मार्ग निघ तुला काय वाटत अरे मला काय वाटायचंय ग तुला माहितीये कवडशात साधे धुळीचे कण सुद्धा चमकतात अरे पण ते चमकणं तात्पुरतं असत पण तितकंच खरं असत मी आता त्याच अवस्थेत आहे आपण कोणाला तरी आवडतो किती छान भावना आहे ही पण आपण कोणाला आवडतो हे महत्वाचं नाहीये अरे मी मलाच विचारत असलेले प्रश्न तू मला काय विचारतोयस तुला काय वाटतं मी लगेच उड्या मारत तिच्या मागे जाणार आहे का निखिल बस खाली बस बस काय होतं तुला निखिल काय होतंय बरं वाटत आहे का हॅलो हा बोल गणू काय हा बर हो 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 ठीक आहे रमा मग काय झालं मी ऑफिस मध्ये गेले तर हा गणू पण ग्रेटच आहे लगेच फोन करून कळवायची काही गरज होती का शी तू ऑफिस मध्ये गेली होतीस हो गणूचा फोन त्या करता आला नव्हता आणि कशाला गेली होतीस तू ऑफिस मध्ये निखिलला भेटायला नाही नाही अशीच त्याची चौकशी करायला मी पण काय तुझ्याशी बोलत बसलीये तुषारला कळवायला हवं का काय झालं तिथे निखिल आला होता ना हो तर थांब एक मिनिट हॅलो तुषार हा शामली बोलते काय झालं हे बघ तू लवकर ऑफिस मध्ये पोहोचतोस सांग ना काय झालं प्लीज बोलते ना मी त्याच्याशी हॅलो अरे निखिलला ताप येऊन सुद्धा तो ऑफिस मध्ये आला आणि अचानक काय झालं कुणास ठाऊक त्याच्या डोक्यात कळ आली डोकं खूप दुखतंय म्हणतोय तो बरं बरं तू पोच लवकर मग हा अच्छा श्यामे तू उगाच डेस्परेट होऊ नकोस मग काय करू मी चल आपण ऑफिसमध्ये जाऊया ओ थांब आपण जीजीला बरोबर नेऊया का का काय का म्हणजे मग आपण जीजी बरोबर आलो असं नाही का होणार जीजी थांब जीजी पूजा करते थांब जरा
मग चल आपण जाऊया घ. रमा वेडेपणा करू नकोस. हे असलं कसलं ग तुझं उचकी लागल्यासारखं प्रेम अचानक सुरू झालं. तुला काय वाटतं ग हे सगळं मी प्लॅन करून करते. मलाच कळलं नाही कधी सुरू झालं कुठून सुरू झालं असं कसं होईल. झालं बरोबर आहे ग तुला नाही कळणार का कारण तू ठरवून प्रेम केलंस ठरवून तू मेघनाथला निवडलंस. तू माझ्यावर असा आरोप केल्यासारखं का बोलतेस. मेघनाथ मला आवडतो. प्रेम ही भावना त्या पुढे दोन पावलं असावी बहुतेक. दोन पावलं पुढे ये मग तुला माझी तगमग कळेल. जीजीला कळलं तर तुला काय वाटत जीजीला कळलं नसेल काय झालं ओरडायला. जीजी जीजी अगं आपल्याला ऑफिसमध्ये जायला पाहिजे. जायला हवं. काय झालंय. अगं निखिल ऑफिसमध्ये आला होता ना तर त्याच्या डोक्यातून एकदम कळ आली. गणूचा फोन आला होता. अगं पण त्याच्या अंगात ताप असताना तो ऑफिसमध्ये आला कशाला. जीजी आता तो आला ग ते जाऊ दे पण आपण जायला हवं ऑफिसमध्ये लगेच. अगं पण आत्ता रेणू शाळेत नाही येईल. आत्ता हो आठवडाभर शाळा लवकर सुटणार आहे. मग नाही तर रमा तू असं कर तू थांब मी आणि शामी जाऊन येतो. जीजी त्यापेक्षा हे बघ तुम्ही दोघी जाऊन या ना मी थांबते ना इथे. आता तू उगाच लांबड लावू नकोस जा माझं पाकिट घेऊन जा. रेणू आली की तिला आधी दूध दे तोपर्यंत आम्ही येतो. विश्रांती घे. काय रे काय झालं एकदम. काही नाही काय नाही तापामुळे डोकं हलकं झालं. हलकं की रिकाम. असं काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. हा पण विश्रांती म्हणजे पूर्ण विश्रांती बरं का. कसलाही विचार करायचा नाही आणि यावेळेस जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुला डायरेक्ट ऍडमिट करून घेईन मी. नाही नाही घेईन विश्रांती. चल मी निघतो. नको निखिल जाऊ थांबा तुम्ही. बर चल बाय निखिल. तुषार तस काही गंभीर नाहीये ना. काहीतरी गंभीर झालंय का. साहजिक आहे हल्ला तसा मोठा होता. जखमही बघितलीस ना केवढी मोठी येते. तू शरीरावरच्या जखमेबद्दल बोलतीयस. मग त्या आवरणाखाली एक मन असतं जे आपल्याला दिसत नाही फक्त त्याचे परिणाम दिसतात. डोंट वरी तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. काय बहुतेक साहेब प्रेमात पडलेत. प्रेमात हो पण खूप विचार करतो ना. सारासार विचार करण्याची सवय लागली की वेड्यासारखं वागता येत. तुला तो तसं काही बोलला का.
मी सांगितलं तुला. मग तू एवढं खात्रीपूर्वक कसं सांगतोस? काय शामे, एक वेळ वादळ अडवताय दडवताय. अरे कसं वाटतं तुला आता? ठीक आहे. रात्री झोप लागली ना व्यवस्थित? गोळ्या घेतल्या की झोप येतेच. तुषारने मुद्दामच दिल्या असतील गोळ्या. तुला विश्रांतीची गरज आहे ना? इथे आलास बरं केलंस. जीजी ऐकायलाच तयार नव्हत्या. विश्रांती तर घ्यायची होती, घरी पडून राहिलो असतो. अरे बाबा, नुसतं पडून राहणं म्हणजे विश्रांती होत नाही. भोवती कुणी काळजी घेणार असलं की मनही निवांत होतं, ती विश्रांती. हे बघ, तुला बसलेला पाहून योगेश तुझ्या गळ्यात काहीतरी काम मारेल. स्पष्ट नाही सांगायचं. जीजीने विश्रांती घ्यायला सांगितलंय म्हणून सांग. बरं, सकाळच्या गोळ्या घेतल्यास का? घेईन, आता घेईन थोड्या वेळाने. चला आम्ही निघतो. दादा, तू चहा घेणार आहे? नाही नाही, खरंच नको. निखिल, चले तुम्ही. बाय, टेक केअर. हे काय आहे? नाश्ता. तुषारने सांगितलंय खाल्ल्याशिवाय औषध घ्यायची नाहीत. पण मला एवढा नाश्ता करायची सवय नाही. गरज म्हणून खा, औषध गेली पाहिजेत ना पोटात. अजून जखम वाळली नाहीये. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? बँडेजच्या आत जखम सुरक्षित आहे. जखम राहू नये हा प्रयत्न आहे. काही त्रास होतोय का? काय करतोस तू? फक्त स्वतःचा विचार कर. त्याचाच तर त्रास होतोय. मग अजिबात विचार करू नकोस आणि हे खाऊन घे आणि गोळ्या पण घे लवकर. अरे तुझ्या मस्त झोप लागायच्या गोळ्या दिल्या. तुला खरंच काही कळत नाहीये का? कळतय, पण मुद्दामून टाळते. मी मुद्दाम दुर्लक्ष करते, कारण तुम्ही तिघही मला खूप जवळचे आहात. तिघ? तुषार सुद्धा. पण मी काय करू? तू काही करू नकोस. ही प्रत्येक अवस्था तात्पुरती असते आणि त्यातून आपण बाहेर पडतोच. मी काय करू हा प्रश्न तुला पडतोय, कारण रमा तुला आवडते. म्हणूनच मी इथे येत नव्हतो. निखिल, हा प्रश्न असा टाळून सुटणार नाहीये. कधी ना कधीतरी तुला या प्रश्नाला सामोरं जावंच लागणार आहे. वेडी आहे रमा. पण या वेळेचं तिचं हे वेडेपण मला खरं वाटतंय. बरं, तू खाऊन घे लवकर आणि गोळ्या घे. अगं, इतकं जेवढं जाईल तेवढं खा. बस
आणि गोळ्या घ्यायला विसरू नकोस. अरे वा, मजा आहे तुझी. त्या रघुनाथला भेटून तुझीही मजाच होईल. घे रे. नाही नको. आज सकाळी तुझ्या गोविंद मामांचा फोन आला होता. गावाहून? नाहीतर कुठून येणार? आणि ते तुझ्याबद्दलच विचारत होते. तू काही बोलला नाहीस ना? कसं बोलेन मी, पण तुझ्या बहिणीला म्हणे स्वप्न पडलं, तुला मार लागल्यास. ती खूप बेचैन झाली म्हणून त्यांनी फोन केला. मी जाऊ काय गावाला? वेळ आहेस का? काय निखिल, तो तुषार येऊन तुझं ड्रेसिंग करून जातोय. हे लोक आहेत म्हणून तुझं औषध पाणी तरी होतंय. आणि गावी कोण आहे? ती वहिनी तुझ्याकडे बघेल का तुझ्या दादांकडे? थोडा खर्चाचाही विचार कर. संशय आला ना तर संशय काय यायचा? एक सांगेन जीजी. काय? तुषारला काय हवं होतं? मी स्वतः विचार करून निर्णय घ्या, हो की नाही? तो मला निखिल पसंत आहे. खरं तेच सांगते. निखिल नाही म्हणाला तर? तरीही मी तुषारशी लग्न करणार नाही. निखिलने नकार दिला म्हणून तुषारच्या प्रेमाला होकार देण्यात मी मतलबी नाहीये ग. आणि त्याच्या प्रेमाचा असा अपमान करायचा मला अधिकारी नाही. तुषार मला नकोय म्हणजे ते मला शक्य नाहीये म्हणून नकोय. हे बघ रमा, तू घाई करू नकोस. थोडं थांब, वाट बघ. आज संध्याकाळी तुषारही येणार आहे ना इथे, मग तुम्ही तिघही समोरासमोर असाल. त्यांनी काय होणार आहे? कशामुळे काय होणार आहे याचा काहीच अंदाज मला लावता येणार नाही. तर एकच, आता मी शहाणी झाली. उद्याचा विचार मला आजच करायला हवा. काय निवडायचं, माणूस की परिस्थिती? ह्या दोघांमधलं काय महत्त्वाचं आहे? बरोबर. तुझे हे असे छोटे छोटे प्रश्न तुला तुझ्या उत्तराकडे घेऊन जातील. आता मला नाही ना खुळी म्हणणार? ती तर तू आहेसच.